नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, KDMC कल्याण डोंबिवली महापालिके अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर या भरती प्रक्रिये अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। तर हे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया चालू झाली आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे, ही सगळी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आहे। जर तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो। तर चला, जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे, कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हे ऑफिशियल पेज ओपन आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर सगळी डिटेल मध्ये माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर हे बघा, हे कल्याण डोंबिवली महानगरपालिके कॉर्पोरेशनचं ऑफिशियल पेज आहे, लिंक आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। तर इथे आपल्याला बघायचे, हे बघा रिक्रुटमेंट दिसतंय, ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि व्ह्यू वरती आपल्याला क्लिक करायचे। तर हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला हे रिक्रुटमेंटचं पेज ओपन होईल। तर इथे दिसतंय बघा, SKDCL इन्व्हायटिंग ऍप्लिकेशन फॉर अ व्हेरियस पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस। ही डिटेल मध्ये काय पद आहेत ते बघूया मित्रांनो। बऱ्याच पदांसाठी ही वॅकन्सी आणि खूप चांगल्या प्रकारची ही संधी आहे मित्रांनो। सध्या असंही कोरोनाच्या काळात नोकर भरतीचे खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, बिझनेसवाल्यांचाही बिझनेसचा इश्यू आहे, त्यामुळे अशातच जर ही सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालू असेल तर खूप ही छान संधी आहे। नक्कीच या सुवर्ण संधीचा मित्रांनो सगळ्यांनी फायदा घ्या। त्याचप्रकारे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गतही गट क, गट अ आणि गट ड अंतर्गत भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। त्या संबंधीची डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत मित्रांनो। तर जे सरकारी नोकरीच्या शोधात आहे, जे सरकारी नोकरी करू इच्छित आहे, अशांसाठी ही खूप छान सुवर्ण संधी आहे। बऱ्याच पोस्टसाठी ही भरती आहे, त्यामुळे नक्कीच त्या सुवर्ण संधीचा सुद्धा फायदा करून घ्या। आणि ज्यांना कुणाला अशी जॉब संबंधीची माहिती, सरकारी नोकरी संबंधीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला दररोज जाणून घ्यायची असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल तर अशा सगळ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे लाल बटन दिसतंय ते प्रेस करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनची बेल आयकन घंटा दाबायला सुद्धा विसरू नका। त्यामुळे काय होईल, अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तर चला आपण आपला हा महत्वाचा व्हिडिओ चालू करूया। हे बघा, इथून आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून घ्यायचे आहेत। हे बघा, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर अ वेबसाईट इन PDF फॉर्मॅट, ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा दिलेला आहे आणि फायनल वॅकन्सी किती आहे ते सुद्धा दिलेली। तर चला आपण इथे क्लिक करून चेक करूया। तर हे बघा, इथे दिलेलं आहे स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो। हे बघा, कोणकोणत्या पदांसाठी ते दिलेलं आहे, स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इन्व्हाइट ऍप्लिकेशन फ्रॉम अ इंटरेस्टेड कॅन्डिडेट ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस, नंबर ऑफ पोझिशन दिलेले आहे तिथे। हे बघा, बऱ्याच पोस्ट आहेत, जनरल मॅनेजर, AGM, मॅनेजर, चीफ डाटा ऑफिसर, मॅनेजर इन फायनान्स, मॅनेजर इन HR, मॅनेजर इन लीगल, मॅनेजर इन इलेक्ट्रिकल। खूप छान वॅकन्सी आहेत मित्रांनो। जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल तरी या सुवर्ण संधीचा नक्की फायदा करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट अंतर्गत या वॅकन्सी आहेत आणि त्यांनी दिलेला आहे जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल तरी तुमच्या परफॉर्मन्स नुसार पुढे कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करणार आहेत। त्याच्यामुळे नक्कीच जे या पदांसाठी अप्लाय आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच अप्लाय करा। डाटा अनालिस्ट, नेटवर्क इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, बघा बऱ्याच अशा पोस्ट आहेत मित्रांनो। आणि लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन सबमिट करण्याची, इथे 25 ऑगस्ट, हे बघा डेट दिलेली आहे, 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे ऍप्लिकेशन तुमचे सबमिट करू शकता। तर डिटेलमध्ये सगळ्या पदांसाठी काय शैक्षणिक अर्हता आहे, वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण बघूया आता। तर हे बघा, सगळ्या पदांसाठी इथे पहिली जी पोस्ट होती जनरल मॅनेजर साठी, तुमचं इथे डिग्री BE, BTech, सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा ME, MTech इन सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन एक्सपिरियन्स दिलेला आहे इथे। मिनिमम 10 इयर्स तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे प्रोजेक्ट मॅनेजर किंवा टीम लीडर म्हणून, पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे। तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय करणार आहात ते नीट चेक करून घ्या। जवळजवळ 11 पानांची ही PDF आहे। आपण फक्त कोणकोणतं एज्युकेशन आहे ते बघूया, जर सगळं डिटेलमध्ये बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण फक्त एज्युकेशन बघूया। एक्सपिरियन्स तुमच्या पदानुसार इथे तुम्ही चेक करून घ्या। असिस्टंट मॅनेजर साठी सुद्धा डिग्री तुमची BE, BTech किंवा ME, MTech, 10 वर्षाचा इथे सुद्धा एक्सपिरियन्स आहे। असिस्टंट मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तुमचं कॅन्डिडेट शूड हॅव अ फुल टाइम डिग्री इन BE, BTech, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ME, MTech सुद्धा चालणार आहे। किंवा तुमचं ह्यासाठी
मास्टर्स इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन एमसीए झालेलं सुद्धा चालणार आहे. एमबीए असेल तरी सुद्धा ह्या पोस्ट साठी चालेल. ह्याच्यासाठी सुद्धा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स. असिस्टंट मॅनेजर फायनान्स, फायनान्स साठी तुमचं इथे सीए सीएमए किंवा एमबीए, त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मित्रांनो कंपल्सरी आहे. सगळ्या पोस्ट साठी दिलेलं आहे इथे. मॅनेजर, सिव्हिल मॅनेजर असेल तुमचं इथे. कॅन्डिडेट मस्ट बी हॅव अ डिग्री बीई बीटेक सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि मिनिमम इथे 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स दिलेला आहे. सगळ्या पोस्ट या इंजिनिअरिंगच्या बेसवर आहेत मित्रांनो. बाकी सुद्धा पोस्ट आहेत पण बऱ्याच ह्या इंजिनिअरिंग बीई बीटेक किंवा तुमचं एमई एमटेक झालं असेल तर खूप छान ही सुवर्ण संधी आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आहे. चीफ डाटा ऑफिसर मॅनेजर, त्याच्यासाठी सुद्धा तुमचं बीई बीटेक कॉम्प्युटर आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एमसीए असेल तरी सुद्धा चालणार आहे. 5 वर्षाचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. फायनान्स मॅनेजर साठी तुमचं सीए सीएमए किंवा एमबीए, त्याच्यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. मॅनेजर ऍडमिन आणि एचआर मध्ये, इलेक्ट्रिक मध्ये मॅनेजर, त्याच्यासाठी तुमचं बीई बीटेक. टाउन प्लॅनर, ह्याच्यासाठी मॅनेजर ही पोस्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं डिग्री. मॅनेजर लीगल मध्ये तुमचं इथे ग्रॅज्युएशन विथ 3 इयर एलएलबी आणि 5 इयर्स एलएलबी दोघांपैकी चालणार आहे. 5 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स विचारलेला आहे. असिस्टंट मॅनेजर सिव्हिल मध्ये इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट मस्ट बी हॅव बीई बीटेक, पण इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे तुमचं मॅक्झिमम 30 वर्ष तुमचं इथे एज असणार आहे आणि इथे तुम्हाला 3 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स दिलेला आहे. द कॅन्डिडेट मस्ट हॅव डिप्लोमा, डिप्लोमा असेल तरी चालेल पण डिप्लोमा वाल्यांसाठी 6 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. असिस्टंट मॅनेजर द कॅन्डिडेट मस्ट हॅव डिग्री इन आर्किटेक्चर ऑर अ सिव्हिल इंजिनियर ऑर अ प्लॅनिंग फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, ह्याच्यासाठी सुद्धा 3 वर्षाचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स विचारलेला आहे. सगळ्या पोस्ट आहेत, सगळ्या पोस्टची डिटेल ही पीडीएफ दिलेली आहे. सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे मित्रांनो. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न डाऊट असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. डाटा अनालिस्ट साठी सुद्धा तुमचं इथे बीएससी झालेलं चालणार आहे. कॅन्डिडेट शुड बी हॅव अ बीएससी बीई बीटेक एमएससी किंवा कॉम्प्युटर इन आयटी इन मास्टर किंवा एमसीए आणि एमएससी झालं असेल तरी सुद्धा चालणार आहे. 2 वर्षाचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स हवा आहे. नेटवर्क इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर साठी बीई तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. बीसी असेल तरी चालणार आहे. बीएससी तुमचं कॉम्प्युटर किंवा आयटी असेल तरी सुद्धा चालणार आहे. मिनिमम 2 वर्षाचा इथे तुम्हाला आयटी नेटवर्कचा एक्सपिरियन्स विचारलेला आहे. जीआयसी इंजिनियर, ह्याच्यासाठी सुद्धा बीई बीटेक तुमचं. सॉफ्टवेअर इंजिनियर साठी सुद्धा बीई बीटेक एमसीए बीसी आणि बीएससी कॉम्प्युटर आयटी किंवा, आणि यासाठी सुद्धा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स विचारलेला आहे. बीसी आणि बीएस जर तुमचं असेल बीएससी आयसी कॉम्प्युटर तर तुम्हाला इथे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. इंजिनिअरिंग जर असेल तुमचं बीई बीटेक तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, आणि बीसी आणि बीएससी आयटी किंवा बीएससी कॉम्प्युटर सायन्स असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स विचारलेला आहे. सुपरवायझरची इथे पोस्ट आहे सिव्हिल मध्ये एक, ह्याच्यामध्ये तुमचं डिप्लोमा हवाय सिव्हिल मध्ये, ह्याच्यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. सुपरवायझर टाउन प्लॅनर मध्ये, ह्याच्यासाठी सुद्धा डिप्लोमा असेल तरी चालणार आहे पण 2 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स विचारलेला आहे. अशा प्रकारे बघा मित्रांनो ह्या सगळ्या पोस्ट आहेत. क्लर्क आहे इथे, क्लर्क कम टायपिस्ट, ह्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएट कोणत्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएट असेल तरी चालेल पण इथे तुम्हाला टायपिंग कंपल्सरी आहे. 30 वर्ड पर मिनिट इंग्लिश मराठीसाठी आणि 40 वर्ड पर मिनिट इथे इंग्लिश साठी, अशा प्रकारे तुमच्याकडे टायपिंग असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही क्लर्क कम टायपिस्ट साठी अप्लाय करू शकता. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते मित्रांनो. इथे अर्ज सुद्धा दिलेला आहे, अर्जाचा नमुना सुद्धा मी दाखवते. इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा या पोस्ट साठी, इथे दिलेला आहे बघा. सिम्पली मीटिंग द अबव क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स शॉल नॉट एंटाइल अ कॅन्डिडेट फॉर इंटरव्ह्यू. ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर द टेस्ट ऑर इंटरव्ह्यू. जे काही तुमची टेस्ट किंवा जो इंटरव्ह्यू होईल, जे क्वालिफिकेशन इलिजिबल आहे त्याच्यातून शॉर्ट लिस्टेड करून तुमचं इथे व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन ऑफ तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट रिगार्डिंग एज क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स, कारण की सगळ्या पोस्ट साठी इथे एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे त्यामुळे फ्रेशर्स यासाठी अप्लाय करू शकत नाही. पण ह्याच्याच अंतर्गत फ्रेशर साठी सुद्धा छान सुवर्ण संधी आहे, ती थोड्या वेळात व्हिडिओत सांगतेच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर थोडा वेळ वाट बघा, व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सुद्धा वॅकन्सी आहे मित्रांनो. तर हे बघा ह्या प्रकारे ह्या सगळ्या पोस्ट साठी एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनीच अप्लाय करा. सगळी माहिती नीट वाचून घ्या मित्रांनो. लास्ट डेट याची 25 ऑगस्ट आहे, इथे दिलेले आहे बघा. 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, त्याच्यानंतरचे ऍप्लिकेशन घेतले जाणार नाही. तर ह्यासाठी अर्जाचा नमुना कसा आहे ते मी दाखवते.
अरे बघा, अशा प्रकारे इथे ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करणार आहात ते फोटोग्राफ, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तिथून तुम्ही हा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. इथे तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, परमनंट ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहायचे आहेत, तुमचे एज्युकेशन डिटेल्स लिहायचे आहेत, एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स तुमचं लेटर जे असेल एक्सपिरियन्स तो, अशा लोकेशन काय आहे ते, अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरायची आहे या फॉर्म मध्ये. आणि मित्रांनो, यापैकी कोणत्याच पदांसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाहीये, ऍप्लिकेशन फी भरायची नाहीये. फक्त तुमचा इंटरव्ह्यू किंवा टेस्ट होणार आहे ऍप्लिकेशन केल्यानंतर, ते तुम्ही चेक करायचं आहे. हे बघा, एक छान ह्या प्रकारची ही वॅकन्सी आहे. आणि मित्रांनो, ह्याच अंतर्गत जसं की मी मगाशीच सांगितलं की फ्रेशर साठी सुद्धा ह्या अंतर्गत वॅकन्सी आहे. जी आधीची आपण पदं बघितली त्या सगळ्यांसाठी एक्सपिरियन्स कंपल्सरी होता, तर फ्रेशर साठी सुद्धा इथे आहे. बघा, अपॉर्च्युनिटी फॉर अ फ्रेश ग्रॅज्युएट आर्किटेक्ट आणि इंजिनियर इन अ स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट. तर हे बघा, इथे स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट प्रोव्हाइडिंग एन अपॉर्च्युनिटी फॉर अ फ्रेश ग्रॅज्युएट आर्किटेक्ट अँड इंजिनियर फॉर अ अंडरटेकिंग इंटर्नशिप. एस्पायरिंग कॅन्डिडेट कॅन व्हिजिट, इथे इंटर्नशिपचं वेबसाईट दिली, तिथे तुम्ही वेबसाईट व्हिजिट करू शकता. आणि लास्ट डेट आहे ह्याच्यासाठी तुमची 19 ऑगस्ट, तुम्ही इथे अप्लाय करायचं आहे. हे बघा, ह्याच्या आपण कोणकोणत्या पोस्ट आहे ते बघूया. फ्रेशर्स इथे तुम्ही अप्लाय करू शकता. हे बघा, स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट इंटर्नशिप इथे तुम्हाला संधी देत आहे. आणि खूप छान प्रकारचे मित्रांनो फ्रेशर साठी ही संधी आहे. अरे बघा, कोणकोणत्या पोस्ट आहेत ते बघूया. फुल टाइम इथे आहे इंटर्न नेटवर्क इंजिनिअरिंग आयटी म्हणजे डिपार्टमेंट आहे. इंटर्नशिपचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. क्वालिफिकेशन तुमचं बीई बीटेक इथे रिक्वायर्ड आहे. 10 महिन्यासाठी तुमची ही इंटर्नशिप आहे. आणि इथे तुम्हाला 15,000 रुपये पर मंथ इथे स्टायपन दिलं जाणार आहे. फ्रेशर साठी खूप छान प्रकारची ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तसंच फुल टाइम इंटर्न इंजिनियर आयटी मध्ये, ह्याच्यासाठी सुद्धा बीई किंवा बीटेक कॉम्प्युटर तुमचं, 15,000 रुपये इथे तुम्हाला स्टायपन आहे. सिव्हिल आहे फुल टाइम इंटर्न सिव्हिल इंजिनियर, ह्याच्यासाठी तुमचं बीई बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग हवंय. 10 महिन्याचा सुद्धा हे कोर्स आहे किंवा इंटर्नशिप आहे. 15,000 रुपये इथे सुद्धा तुम्हाला स्टायपन आहे. या सगळ्या पोस्ट साठी फ्रेशर्स अप्लाय करू शकतात मित्रांनो. फ्रेशर साठी ही खूप छान सुवर्ण संधी आहे. हे बघा, फुल इंटर्न MIS आणि डाटा अनालिस्ट, ह्याच्यासाठी सुद्धा तुमचं बीई बीटेक कॉम्प्युटर मध्ये, आयटी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये, किंवा इथे एनी स्ट्रीम ग्रॅज्युएट सुद्धा चालणार आहे. बीई बीटेक साठी इथे 15,000 स्टायपन आहे आणि ग्रॅज्युएट साठी 10,000 रुपये आहे. त्याच्यानंतर इंटर्न इन फायनान्स असिस्टंट, ह्याच्यासाठी तुमचं एम कॉम किंवा बीकॉम असेल तरी चालेल आणि 10,000 रुपये इथे तुम्हाला याच्यासाठी स्टायपन मिळणार आहे. काय काम आहे ते इंटर्नशिप इथे दिलेली आहे, ते डिटेलमध्ये तुमच्या पदांनुसार वाचून घ्या मित्रांनो. फुल टाइम इंटर्न इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट साठी तुमचं इथे बीई बीटेक इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग मध्ये पाहिजेत. त्याच्यानंतर इंटर्न ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर मध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं आणि MSCIT कोर्स कम्प्लीट पाहिजे. त्यासोबत इथे टायपिंग पाहिजे तुमचं 40 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि मराठीसाठी. 10,000 रुपये तुम्हाला इथे यासाठी स्टायपन दिलं जाणार आहे. फुल टाइम इंटर्न GIS इंजिन सेम ह्याच्यासाठी. हे बघा, पूर्ण पोस्ट तुमच्यानुसार बघून घ्या मित्रांनो. हे बघा, डिटेल्स इथे दिलेलं आहे टोटल. हे बघा, इथे टेक्निकल पोस्ट जे इंजिनियर आणि आर्किटेक्चर आहे त्याच्यासाठी 15,000 रुपये आणि नॉन टेक्निकल पोस्ट साठी इथे 10,000 रुपये तुम्हाला स्टायपन दिलं जाणार आहे. जर तुम्हाला ह्यासाठी जर नोंदणी करायची असेल तर ही वेबसाईट दिलेली आहे पोर्टल, ह्याच्यावर जाऊन तुम्हाला इथे नोंदणी करायची आहे. internship.aict.india.org ह्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही या इंटर्नशिपसाठी इथे अप्लाय करू शकता. 29 जागा उपलब्ध आहेत इंटर्नशिपच्या इथे, त्यामुळे ज्यांना अप्लाय करायचं त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करा. 19 ऑगस्ट लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन करायची. तर मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अंतर्गत ह्या वॅकन्सी आहेत. खूप छान वॅकन्सी आहेत. सगळा व्हिडिओ डिटेलमध्ये केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा मित्रांनो. पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. नवनवीन अपडेट साठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण की फ्रेशर साठी खूप छान सुवर्ण संधी आहे. तुमचे मित्र किंवा फॅमिली मेंबर जो कोणी इंजिनियर यावर्षी पास आउट असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर केल्यामुळे नोकरी शोधणाऱ्या एखाद्या व्यक्तीची नक्कीच आपल्याकडून मदत होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.